नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या रामटेक तालुक्यातील नगरधन येथे परमात्मा एक सेवक परिवाराकडून भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त भव्य अशा रॅलीचं आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीची सुरुवात बहुउद्देशीय परमात्मा एक भवन नगरधन येथून सकाळी हवन संपल्यानंतर झाली. रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे नंदीवर्धन विद्यालयातील मुलींनी सादर केलेले आकर्षक असे लेझिम नृत्य. त्या नृत्याने त्यांनी पर्यावरण तसेच पाण्याविषयी, प्रदूषणावर तसेच दारू आणि तंबाखू गुटख्याचा दुष्परिणाम यावर जनजागृतीचा संदेश दिला. तसेच रंगबिरंगी झाक्यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सेवक सेविका तसेच बालगोपाल आणि तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रॅलीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भव्य गेट उभारण्यात आले होते आणि आकर्षक अशा रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. लेझिम पथकाचे संयोजक बरसकार दमाहे संजय बिरणवार, रितेश बिरणवार इत्यादींनी केले. तसेच कार्यक्रमाला कार्याध्यक्ष श्रावण बावनकुळे, जगन जांभुलकर, दिलीप बिरणवार, रमेश बिरणवार, राहुल धार्मिक, प्रशांत काळमे, हरिश्चंद्र बावनकुळे, मोहित एखार, श्रवण गाथे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रितेश बिरणवार, रामटेक, नागपूर.